चिपळूण मधील अपना सहयोग फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी नर्सिंग कोर्स आणि बँकिंग कोर्सच्या मोफत प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. गोवळकोट रोड येथील अपना सहयोग फाउंडेशनच्या कार्यालयामध्ये हा शुभारंभ पार पडला. चिपळूणचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, मौलाना सादिक मिस्त्री आणि वहाब सुबे उपस्थित होते. अपना सहयोग फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत नर्सिंग आणि बँकिंग कोर्ससाठी शेकडो महिलांनी सहभाग नोंदवलाय. संस्थेतर्फे केक बनवण्याचे ट्रेनिंग, चारचाकी चालवण्याचे ट्रेनिंग, दुचाकी चालवण्याचे ट्रेनिंग, शिवणकाम, ब्युटी ट्रेनिंग असे अनेक कोर्स येथे मोफत शिकवले जातात. यावेळी पोलीस निरीक्षक शिंदे यांनी आयोजकांचे कौतुक देखील केले. महिला सक्षमीकरण म्हटलं तर खरोखर मला वाटतं की आज अपना सहयोग ह्या शब्दातच सगळं काही आलेलं आहे की जे पण आहे ते अपना म्हणजे आपलं, ह्या आपल्यापणातच हे सगळे कोर्सेस आज लोट्यापासून, खेडपासून, चिपळूणपासून सर्व ठिकाणी आज झरीन ताई खरंच कौतुक करायला पाहिजे तुझं की महिला युवती अल्पसंख्याक समाजातील बाहेर पडत नाहीत, पण आज झरीन ताईच्या माध्यमातून मला तरी वाटतंय अजून वरती काळसेकर साहेब वरती युवती आहेत, इतक्या जास्तीत जास्ती युवतींना संघटित करणं ही सोपी गोष्ट नाहीये आणि त्यांना कला गुण कसे दाखवायचे, कला छोट्या छोट्या म्हणजे जास्ती सुद्धा पैसे त्या संस्थेतना घेत नाहीत. मला वाटतं ज्या अगदी गरीब असतील त्यांना तर तुम्ही मोफतच शिक्षण देताय, हे मन मोठं असल्याशिवाय ही कर्तृत्व होत नाही. जर तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या असतील तर याच्यासाठी मन मोठं लागतं आणि ते झरीन ताईचं आहे. खरोखर मी महिला म्हटलं की एक चूल आणि मूल ह्या माध्यमातूनच महिला घराच्या बाहेर पडायला घाबरते, पण संस्थेच्या माध्यमातून सर्व पक्षीय महिला सर्व म्हणजे ताई पक्षच आणत नाही, झरीन ताई प्रथमता म्हणाल तर पक्ष आणत नाही, सर्व समाजासाठी आज सर्व जाती धर्मासाठी लोट्यामध्ये सुद्धा ताईं फाउंडेशन स्थापन करून इथे तिथे सुद्धा उपक्रम चालू आहे. पण ताईला मी इतकंच सांगेन की ह्या गोष्टी करताना थोडासा त्रास असतो, पण हा त्रासातूनच आपण जर जाऊ तरच समाज घडतो आणि ह्या महिला घडतील, ह्या युवती घडतील. मी सांगेन की सहनशीलता ज्याच्या अंगात आहे, मगाशी शिंदेसाहेब बोलले सहनशीलतेशिवाय काहीच होत नाही, आणि म्हणून ह्या युवती 2 वाजल्यापासून काळशेकर साहेब ह्या थांबलेले आहेत आणि ह्या अशा मोठ्या होणार आहेत तर प्रत्येक कलागुण त्यांच्या अंगात आहे. फाउंडेशनचा कार्यक्रम जो जे त्यांनी उपक्रम सुरू केलेला आहे ते अतिशय स्तुत्य आहेत आणि त्यांची आपण प्रत्येकाने त्यांना त्याबद्दल प्रोत्साहन दिलं पाहिजे. विशेषतः मुस्लिम समाजात मुलींचं शैक्षणिक प्रमाण सुधारण्याचं काम त्यांना विविध क्षेत्रात अगदी कॉम्प्युटरपासून तर शिवण क्लास तर ब्युटी पार्लरपर्यंत जे आपल्या आज प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी महत्त्वाचे कोर्स आहेत, तिथून ते स्वतः शिकवतात आणि त्यांच्यामध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण करतात. म्हणून आपण सर्वांचं कर्तव्य आहे की त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे.